नमस्कार, मी आनंद कौसाल्ले। आजच्या व्हिडिओ मध्ये बघा आपण डॉक्टर श्रीनिवास रामानुजन या महानतम शास्त्रज्ञाविषयी काही माहिती बघणार आहोत। आज 22 डिसेंबर म्हणजे जागतिक गणित दिवस। व्हाट इज अ मॅथेमॅटिक्स सर जी? हे गणित काय असतं? काय गणित इज अ गॉड। ओके सर, विज्ञानाच्या भाषेमध्ये गणिताला देव मानलं जातं, कळालं का सर जी? ओके सर, गणित ही खूप महत्वाची ब्रांच आहे आपल्या जीवनामध्ये। गणिताचं खूप सर महत्व आहे। गणिताशिवाय सर आपलं आयुष्य पूर्ण होत नाही। विज्ञानाची माता सर जी गणित आहे, आणि ह्याच गणिताचा सर आजचा दिवस आहे। एका महानतम भारतीय गणित तज्ञाचा सर आज वाढदिवस आहे किंवा जयंती आहे सर जी। क्लिअर आहे ना? क्लिअर सर। डॉक्टर श्रीनिवास रामानुजन या महानतम वैज्ञानिकाचा सर आज काय वाढदिवस आहे सर जी? ओके, हा महानतम वैज्ञानिक सर आपल्या भारतामध्ये, या व्यक्तीने ह्या महानतम वैज्ञानिक सर भारतामध्ये जन्म घेतला। मध्य प्रदेश मध्ये नाही सर जी, कुठं, तमिळनाडू मध्ये सर या व्यक्तीनं काय घेतला, जन्म घेतला। ओके, एक मद्रासी व्यक्ती सर, एक साऊथ इंडियन व्यक्ती या व्यक्तीनं संपूर्ण जग बदललं। ओके, मॅथेमॅटिक काय असतं सर जी हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं सर। ओके, एक हा मद्रासी व्यक्ती होता डॉक्टर श्रीनिवास रामानुजन, आणि त्याच व्यक्तीचा सर जी आज काय जन्मदिवस आहे। ओके, आणि त्याच व्यक्तीचा जन्मदिवस हा गणित दिवस म्हणून पाळला जातो। गणित ही विज्ञानाची माता आहे। ओके ओके सर, जेव्हा गणित असतं तेव्हाच विज्ञान घडतं। ओके, गणिताशिवाय विज्ञान अजिबात घडत नाही, कारण की मदर ऑफ सायन्स मॅथेमॅटिक आहे सर जी। ओके, विज्ञानाची जननी सर काय मॅथेमॅटिक आहे, गणित आहे। ओके, आणि याच महानतम गणित तज्ञाविषयी जर आपण आज काही माहिती बघणार आहोत। ओके ओके सर, तर या महानतम गणित तज्ञ जे आहेत आपले डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म तमिळनाडू मध्ये झाला आजच्या दिवशी। बघा, त्यांच्या पत्नीचं नाव जानकी अम्मल असं होतं। त्यांनी मॅथेमॅटिकला आपली पत्नी मानलं होतं, आणि जानकी अम्मल सुद्धा म्हणायच्या की गणित माझी सवत आहे, इतकं सर ते त्या गणितामध्ये गुंतलेला व्यक्ती होता, कळलं का? आणि सर, डॉक्टर श्रीनिवास रामानुजनसाठी प्रत्येक संख्या ही विशेष होती। ते प्रत्येक संख्येमध्ये सर नवीन काहीतरी शोधण्याचं बघत होते। प्रत्येक संख्या त्यांना सर देव वाटत होती, कारण तेच म्हणतात मॅथेमॅटिक इज अ गॉड। ओके, प्रत्येक संख्या सर त्यांच्यासाठी विशेष होती। ओके, जेव्हा सर डॉक्टर श्रीनिवास रामानुजनचं निधन झालं तेव्हा सर त्यांच्या अंतिम संस्काराला काहीच व्यक्ती होते, परंतु तेव्हा त्यांचा जिगरी मित्र म्हणाला की आपली संख्या कमी आहे, परंतु रामानुजनसाठी प्रत्येक संख्या ही महत्वाची होती, हे लक्षात ठेवा। हा व्यक्ती संख्यामध्ये गुंतलेला होता। मॉक थिटा फंक्शन सर याच व्यक्तीनं शोधून काढलं। इन्फोनाईट अनंत काय असतं सर जी याच व्यक्तीनं शोधून काढलं। आर्यभट्टनं काय केलं सर जी? आर्यभट्टनं शून्याचा शोध लावला, आर्यभट्टाच्या कुळा मधला सर हा व्यक्ती होता। याच व्यक्तीनं सर अनंत काय असते, ब्रह्मांड सर कशापासून बनलंय, व्हॉट इज अ थीटा, व्हॉट इज मॉक थीटा, ओके व्हॉट इज इन्फोनाईट सर याच व्यक्तीनं शोधून काढलं, आणि त्याच व्यक्तीचा सर आज काय जयंती और वाढदिवस आहे। फक्त 33 वर्षाच्या आयुष्यामध्ये सर या व्यक्तीनं एवढे कार्य करून दाखवले। ओके ओके सर, कारण की आयुष्य हे खूप महत्वाचं आहे सर जीवनामध्ये, परंतु आयुष्यमान हे महत्वाचं नाही। आपण कोणत्याही एज मध्ये स्टार्टअप करू शकतो, कोणत्याही गोष्टी सर आपण कोणत्याही एज मध्ये स्टार्टअप करू शकतो। स्टार्टअप करण्यासाठी सर एजची गरज अजिबात पडत नाही। अवघ्या 33 वर्ष आयुष्यामध्ये सर या व्यक्तीनं जग बदललं। ओके ओके सर, ट्युबरक्लॉसिस मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लॉसिस नावाचा सर एक आजार असतो, त्या आजारामुळे सर या व्यक्तीचा मृत्यू झाला, परंतु सर शेवटच्या क्षणापर्यंत हा व्यक्ती गणितासाठी जगला। गणित इज अ माय वाईफ ते स्वतः म्हणायचे, मॅथेमॅटिक इज अ माय वाईफ, आणि त्यांची पत्नी म्हणायची की गणित माझी सवत आहे। ओके, तर सर त्या व्यक्तीनं गणितावर खरं प्रेम केलं। ओके, तर अशाच्या महानतम वैज्ञानिकांना नमन करून आपण आजचा व्हिडिओ इथं संपू। जय हिंद, जय भारत।